पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशान्वये अमावस्या व आगामी काळात जिल्ह्यात साजरे होणारे सार्वजनिक उत्सवादरम्यान गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊ, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने तसेच मालमत्तेच्या गुन्ह्यांवर अंकुश लावण्याकरिता अमरावती ग्रामीण जिल्ह्यात 17 जुलै रोजी ऑपरेशन ऑल आउट राबविण्यात आले आहे. सदर मोहिमेदरम्यान जास्तीत जास्त पोलीस मनुष्यबळ बाहेरच म्हणजेच फील्डवर नेमून कार्यवाही करण्यात आली. सदर मोहिमेदरम्यान महत्वाच्या रस्त्यांवर जिल्ह्याचे राज्याचे सीमेवर सशस्त्र नाकाबंदी नेमून वाहनांची तपासणी तसेच सराईत गुन्हेगार यांची तपासणी करण्यात आली. गुन्हेगारांची आश्रयस्थाने तडीपार आरोपी, पकड वॉरंटमधील आरोपी यांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे अमरावती ग्रामीण हद्दीतील धाबे, हॉटेल, लॉजेस यांची सुद्धा कसून चौकशी करण्यात आली आहे. अवैध व्यवसाय ज्यामध्ये दारू, जुगार, गुटखा, अंमली पदार्थ इत्यादी करणारे इसमांना चिन्हांकित करून त्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. सदर मोहिमेदरम्यान अमरावती ग्रामीण जिल्ह्याचे अभिलेखावर फरार घोषित असलेले आरोपी प्रकाश उर्फ मिथू रामलाल गौर राहणार बुधवारा अंजनगाव, सचिन शेषराव जवंजाळ राहणार गुलजारपुरा अंजनगाव, हे दोन्ही आरोपी मागील 10 वर्षांपासून फरार होते. नाझीर राजा खान, राजा दस्तगीर खान राहणार अडगाव जिल्हा अकोला हा मागील 11 वर्षांपासून फरार असलेला तसेच पाहिजे असलेला अरबाज खान उर्फ कुरेशी राहणार अंजनगाव हा मागील 5 वर्षांपासून फरार होता. चेतन जगदीश जयस्वाल राहणार दत्तापूर असे एकूण 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या मोहिमेदरम्यान गस्तीवर असताना पोलीस स्टेशन अचलपूर, धारणी, परतवाडा, चांदूर रेल्वे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने सतीश अनंतराव कावरे राहणार डांगरेपुरा चांदूर रेल्वे, शेख अशफाक शेख चव्हाण राहणार शिवाजीनगर चांदूर रेल्वे, गजानन उर्फ बादलविलास जावंजाळ राहणार बिलनपुरा अचलपूर, जावेद उर्फ चिंटू खान गुलाब खान राहणार नेहरूनगर धारणी, शोएब खान शब्बीर खान राहणार अन्सारनगर परतवाडा अशा एकूण 5 आरोपींना विरुद्ध शस्त्र अधिनियमान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचदरम्यान सूरज रमाकांत साबळे राहणार कालमाता झोपडपट्टी परतवाडा, सोनू सिंधू जांभेकर परतवाडा, राहुल गेंदलाल वांघाडे वरुड, अंकुश प्रमोद ठाकरे राहणार सुरवाडा असे एकूण 5 इसम हे रात्रीदरम्यान संशयास्पदरित्या फिरत असताना मिळून आले व विचारपूस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने व तेही काहीतरी गुन्ह्याची करण्याच्या तयारीने फिरत असल्याचा संशय निर्माण झाल्याने त्यांच्याविरुद्ध कलम 122 महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. मोहिमेदरम्यान विविध न्यायालयाचे अमरावती ग्रामीण जिल्ह्यातील पोलीस स्टेशनला प्रलंबित असलेले पकड वॉरंटमधील 69 आरोपींना अटक करण्यात आली. 39 जमानती वॉरंट व 84 समन्स बजावली करण्यात आली. ऑल आउट ऑपरेशन दरम्यान शस्त्र अधिनियमान्वये 5 आरोपींवर कारवाई करून जेरबंद करण्यात आलेले आहे. तसेच नाकाबंदी दरम्यान 109 वाहनांवर कारवाई करण्यात आलेली आहे. अवैध धंद्यांवर करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान अवैध दारूविरुद्ध 22 केसेस करून 31,040 रुपयांचा मुद्देमाल, पोलीस स्टेशन अचलपूर व अंजनगाव येथे गुटखा विरुद्ध 2 केसेसमध्ये 24,067 रुपयांचा तसेच पोलीस स्टेशन सिरसगाव येथे गोवंश अनुषंगाने 2 कारवाईत 52,100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अचानकपणे सुरू करण्यात आलेल्या सदर मोहिमेमुळे समाजकंटक व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांवर चांगलाच बचक बसलेला असून अशा प्रकारच्या मोहीम सतत राबविण्यात येणार असल्याचे अमरावती ग्रामीण पोलिसांतर्फे कळविण्यात आलेले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती.